नमस्कार, मी मकरंद रामकृष्ण चुरे, मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचा संघटन कार्यवाह आहे. आज आम्ही स्पेशल जनरल मीटिंग बोलावली होती. त्याचं कारण असं होतं की आम्ही मंडळासाठी एक नवीन मोठी जागा कार्यालयासाठी घेऊ इच्छितो. ती जागा घेण्यासाठी आणि जुनी जागा विकण्यासाठी आम्ही ही मीटिंग घेऊन त्यांच्याकडे हे संमत करून घेतलं, रेजिममध्ये संमत करून घेतलं. कदाचित आम्ही नवीन जागा घेतलं, जुनी जागा न विकण्याचा विचार आहे, पण संमत करून घेतलं. आणि ह्याच्यावरती बरीचशी चर्चा उहापोह झाला, काही चांगली मतं मांडली गेली, काही लोकांनी सूचना केल्या. ह्या सूचना आम्ही नक्कीच अंमलात आणून आम्ही ती मोठी जागा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आजच इथे बऱ्याचशा सभासदांनी उत्स्फूर्तपणे चांगल्यापैकी देणग्या दिल्या. साधारण 5 ते 6 लाख रुपये ऑन द स्पॉट आम्हाला देणग्या मिळाल्या. आम्हाला थोडीशी पैशाची गरज लागणार आहे, साधारण 30 ते 40 लाख रुपये आम्हाला लागणार आहे. ते आम्ही निर्णय देणग्यांमधून उभारायचा प्रयत्न करतो. आमच्या स्वतःचे फंड्स आहेत, प्लस ह्या देणग्यामुळे देणग्या घेऊन आम्ही करायचा प्रयत्न करतो. ही जागा घेतल्यानंतर आम्ही तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार घेत राहू. सेमिनार घेऊन तिथे वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र ठेवू. जे चार्जेबल असतील ते चार्ज करून वर्षभर सेमिनार घ्यायचा विचार आहे. साधारण वर्षभर 12 सेमिनार घ्यायचा विचार आहे. आमची व्यापारी पेठ तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की व्यापारी पेठ अतिशय चांगल्या रीतीने आमचं ब्रँड नेम आहे ते महाराष्ट्र व्यापारी पेठ. ती कुठेही भरवली तरी अतिशय चांगल्या रीतीने चालते. आता विरारला भरवली तर 3 दिवस तिथल्या लोकल लोकांनी आम्हाला एक्सटेंड करायला सांगितले, कारण अतिशय प्रचंड गर्दी असायची. आता आम्ही नवीन डेस्टिनेशनमध्ये आता सध्या आम्ही बोरिवली, ठाणे, गिरगाव, वाशी अशा ठिकाणी व्यापारी पेठ घेत असतो. आता ही विरारला ह्यावर्षी ॲड झालं. आता पुढच्या महिन्यामध्ये ठाणे इथे, आता 14 तारखेला ठाणे इथे व्यापारी पेठ आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही दहिसरला घेत आहोत. त्याचप्रमाणे बोईसर आणि पालघर इथल्या लोकांची पण मागणी असल्यामुळे तिथेही व्यापारी पेठ घेणार आहोत. आमचं तर असं प्रयोजन आहे, विचार आहे की वर्षातून अशा प्रकारचे 12 व्यापारी पेठ करून घेऊन मंडळाला चांगल्या रीतीने उत्पन्न व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि जेणेकरून आम्ही चांगलं ऑफिस घेऊन तिकडे आपलं कार्य करू शकतो. आज दुसरा असा ठराव पास करण्यात आला की मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ हे लांबलचक नाव, आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे कॉर्पोरेट मेंबर्स वगैरे जॉईन होत असतात, डोनर्स वगैरे नवीन नवीन येत असतात. म्हणून मराठी चेंबर ऑफ कॉमर्स हे नाव सर्वांमध्ये मंजूर करून करण्यात आलं. आणि त्यासाठी आम्ही चॅरिटी कमिशनकडे प्रस्ताव पाठवित आहोत. आणि काही घटनेमध्ये थोडेफार बदल करण्यात आले, ते सर्वांमध्ये मंजूर करण्यात आले. सगळ्या सभासदांनी आज अतिशय चांगलं कोऑपरेट केल्यामुळे आमची सभा अतिशय सुरळीत आणि चांगली चर्चा होऊन पार पडली. धन्यवाद.